पाहत जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते 447 कोटींच्या कामांचं भूमिपूजन, पण कार्यक्रमाकडे भाजप आणि राष्ट्रवादीचा एकही नेता उपस्थित नव्हता. वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली. केमिकलयुक्त पाण्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषित. ऐन पालखी प्रसंगावेळी वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. मुक्ताईच्या पालखीचा आज चिखलीत मुक्काम. चिखलीच्या बोंद्रे परिवाराकडून वारकऱ्यांना भोजन. शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी रथाच्या बैलजोडीची आळंदीत भव्य मिरवणूक. ढोलताशांच्या गजरात दोन्ही बैलजोड्यांची मिरवणूक. बैलजोडीची सेवा देण्याचा मान आळंदीतील सहादू कुऱ्हाडींना. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाने तळ गाठला. कश्यपी धरणातून गंगापूर धरणात पाणी सोडण्यात आलं. कश्यपी धरणातून पाणी सोडल्यामुळे परिसरातील नागरिक आक्रमक. बुलडाण्यात उत्खननादरम्यान आढळली मूर्ती जी आहे ती सिंदखेड राजामध्येच ठेवा. सिंदखेडमधील नागरिकांची सरकारकडे मागणी. वाढवण बंदरासाठी स्वतंत्र पायाभूत सुविधा. बंदर उभारणीसाठी स्वतंत्र मार्ग बांधले जाणार. लवकरच भूसंपादन प्रक्रिया सुरू होईल. अहमदनगर जिल्ह्यात एनसीबीची मोठी कारवाई. 111 किलो गांजा जप्त करून चौखाना ठोकल्या बेड्या. गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही गाड्या एनसीबीकडून जप्त.